या पक्षाचं चुकलं तर आम्ही फार वेगानं तिथे आंदोलन करू आणि आपल्या लोकांनी महाराजांचा त्यांच्या परिवाराचा अपमान केला तर आपल्या सोयीचं नाही म्हणून आपण गप्प बसू. नारे देत होते महापुरुषांच्या अपमानांच्या संदर्भात, कोणी सहन करणार नाही आणि कोणी करणार देखील नाही. छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अगदी कर्मवीर भाऊराव पाटील असतील, हे सगळे आमच्याकरता अत्यंत आदरणीय आहेत, आमचा ते आदर्श आहेत, कालही होते आजही आहेत आणि उद्याही असतील. परंतु काही वाक्यांमधले शब्द पकडायचे, काही ठिकाणी त्याचे विपरीत अर्थ पकडायचे आणि त्यानंतर एक मोठ्या प्रमाणात नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा. आणि एकीकडे हे नरेटिव्ह तयार करणारे कोण आहेत? छत्रपती शिवरायांच्या वंशजांना वंशज असल्याचे पुरावे मागणारे. म्हणजे मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या वंशजांना देखील पुरावे मागण्याची हिंमत होते. आणि मला याचंही आश्चर्य होतं की आता जे लोक जोरजोरात घसा पडून शिवरायांबद्दल बोलतायत त्यांच्यातले अर्धे लोक त्यावेळेस निषेध करायला नव्हते. म्हणजे आपण महाराजांवरही राजकीय सोयीनं त्या ठिकाणी बोलणार आहोत. या पक्षाचं चुकलं तर आम्ही फार वेगानं तिथे आंदोलन करू आणि आपल्या लोकांनी महाराजांचा त्यांच्या परिवाराचा अपमान केला तर आपल्या सोयीचं नाही म्हणून आपण गप्प बसू. अशा प्रकारचा दुपट्टी हा जो भाव आज पाहायला मिळतोय यातनं हे स्पष्ट होत आहे की केवळ राजकारणाकरता या ठिकाणी अशा प्रकारचे विषय हे चालवले जात आहेत. आज आपण पाहतो की जे पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात त्या पक्षाचे नेते किंवा त्यांनी इम्पोर्ट केलेले नेते आज ज्या प्रकारे आमच्या वारकरी संतांच्या संदर्भात बोलतात, ज्ञानेश्वर माऊली असतील, नामदेव महाराज असतील किंवा वेगवेगळ्या संतांच्या संदर्भातले त्यांचे विचार, आज खरं म्हणजे महाराष्ट्राचं जे वैभव आहे ते मुंबईतल्या उंच उंच इमारती नाही आहेत. महाराष्ट्राचं वैभव आहे इथल्या संतांनी आणि वारकरी परंपरेने या ठिकाणी जो विचार दिला त्या विचारांचं सोनं हे महाराष्ट्राचं वैभव आहे. पण त्याला डिवचण्याचा प्रकार, आणि केवळ डिवचण्याचा नाही तर अक्षरशः त्याची खिल्ली उडवण्याचा प्रकार होतो,